संकलित मूल्यमापन चाचणी इयत्ता 6वी, विषय इतिहास भूगोल नागरिक शास्त्र। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात। रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले। वजन मापांची प्रमाणित पद्धत नंद राजांनी सुरू केली। बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस महेंद्र व संघमित्रा यांना पाठवले। प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते। शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज नगर पंचायत पाहते। ब, एका वाक्यात उत्तरे लिहा। बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली। भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कोणते? भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कुशाण राजे होते। प्राचीन भारतातील विद्यापीठांची नावे लिहा। नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ। ग्रामपंचायत विविध कर का आकारते? गावात विविध योजना किंवा विविध उपक्रम राबवण्यासाठी ग्रामपंचायत जवळ पैसा असला पाहिजे, त्यासाठी ग्रामपंचायत विविध कर आकारते। जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो। थोडक्यात उत्तरे लिहा। महेंद्र वर्मनची कामगिरी लिहा। पल्लव राज्याचा विस्तार महेंद्र वर्मन याने केला। महाबलीपुरम येथे प्रसिद्ध रथ मंदिर उभारले। ही रथ मंदिरे अखंड पाषाणात कोरलेली आहेत। सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला? कलिंग युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने कधीच युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा। शिक्षण समिती, आरोग्य समिती, परिवहन समिती, विशेष समिती। पंचायत समितीची कामे कोणती? जिल्हा परिषदेची कामे व विकास कार्यक्रम पंचायत समिती आपल्या स्तरावर राबवते। देखभाल करणे, दुरुस्ती करणे, देखरेख ठेवणे असे उपक्रम राबवते। टिपा लिहा। सरपंच। ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते। निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात। संघम साहित्य। संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा। या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संघम साहित्य म्हणून ओळखले जाते। मगध साम्राज्याचा उदय। मगध साम्राज्याचा संस्थापक बिंबिसार राजा होता। मगध हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य राज्य व 16 महाजनपदांपैकी होते। याच्या सीमा आजच्या भारतातील बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या भागापर्यंत पसरल्या आहेत। जरासंध राजा येथे होऊन गेला। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। महासागरातून मानव कोण कोणत्या गोष्टी मिळवतो? महासागरातून माणसाला खनिज तेल, मासे, मीठ आणि शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठी शंख, शिंपले मिळतात। ऊर्जा साधनांची गरज काय? स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी,
विविध उद्योगांसाठी ऊर्जा साधनांची गरज आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने कोणते व्यवसाय आढळतात? सुती कपड्यांची विक्री करणे, एसी कूलर विक्री करणे, पंखे विकणे यासारखे उद्योग आढळतात. थोडक्यात उत्तरे लिहा. चतुर्थक व्यवसाय सर्वत्र का दिसत नाही? चतुर्थक व्यवसायातील सेवा या सर्वसामान्य स्वरूपाच्या नसतात. चतुर्थक व्यवसाय सेवा केवळ विशेष प्राविण्यप्राप्त व्यक्तींकडूनच पुरवल्या जातात. त्यामुळे या सेवा इतर सेवांच्या मानाने सर्वत्र दिसत नाही. मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? त्याचे कारण काय असेल? मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो कारण तो स्वस्त, वापरण्यास सोपा आणि सर्वत्र उपलब्ध होतो. खनिजांचे उपयोग कोणते? विविध प्रकारचे धातू तयार करण्यासाठी खनिजांचा उपयोग होतो. अधातू खनिजांचा उपयोग विविध रसायने तयार करण्यासाठी होतो. तर रसायनांपासून औषधे तयार होतात. प्रश्न चौथा, कारणे लिहा. व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो. सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायात कमी विशेष प्राविण्याची गरज असते. उदाहरणार्थ लाकूडतोड. या व्यवसायातील व्यक्तींना कमी उत्पन्न मिळते. तर या उलट चतुर्थक व्यवसायातील सेवा विशेष प्राविण्यासह असतात. त्यात संशोधक, वैद्यकीय सेवा यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांना खूप उत्पन्न मिळते. जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वस्तूंची माल वाहतूक करता येते. सागरी प्रवाहांना अनुसरून जलवाहतूक केल्याने जहाजांचा वेळ नैसर्गिकरित्या वाढून इंधन व वेळेची बचत होते. म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढ आणि मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनांच्या वापराचा अतिरेक होतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. याशिवाय काही संसाधने ही मर्यादित स्वरूपात आहेत. कालांतराने ती संपतील. म्हणून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत.